प्रकाश वाळे सर आलेले आहेत सायन्स एक्झिबिशनला भेट द्यायला. या ठिकाणी मुलं एक्सपेरिमेंट्स करत आहेत, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स इथं आपण सेट केलेले आहेत. व्हॉटएव्हर इज देअर इन युअर होम, तुमच्या घरी ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीवरती आधारित चालेल चालेल प्रयोग आहे, बट दॅट विल टीच यू सायन्स नाईस. ओके, सगळ्यात पहिलं कॅन यू फ्लोट पिन ऑन धिस वॉटर, कोणी पिन टाकून पाण्यावर फ्लोट करू शकतं का? आणखीन थोडंसं सायंटिफिक भाषेत ग्रॅव्हिटीने आणखीन काहीतरी चांगलं शब्द, ग्रॅव्हिटी इज वन ऑफ द रिझन, डेन्सिटी बरोबर पुढे डेन्सिटी बोलू फंटस्टिक. आणखीन जरा सायंटिफिक, यू आर राईट डेन्सिटी इज राईट आन्सर, पण आणखीन थोडंसं आहे इनॉग्रेट करा. नाही, वॉटर वॉटर की डेन्सिटी नियती डेन्सिटी राईट. सो इथे मी दुसरं वर्ड यूज करतो, दॅट इज वॉट एज रिलेटिव्ह डेन्सिटी. सो वॉट इज द डेन्सिटी ऑफ पिन डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर, इफ दॅट रेशो इज ग्रेटर दॅन वन देन वी आर कॉलिंग रिलेटिव्ह डेन्सिटी इज ग्रेटर दॅन वन. इफ रिलेटिव्ह डेन्सिटी इज ग्रेटर दॅन वन देन ऑब्जेक्ट विल सिंक. इफ रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू वॉटर इट विल बी देअर इनसाइड वॉटर एनीवेअर, अँड रिलेटिव्ह डेन्सिटी इज लेस दॅन वॉटर देन इट विल फ्लोट. क्लिअर? सो ही पिन पाण्यात बुडणार नाही, पण आपण तरंगून टाकून इतकं हात स्वच्छ कोणाचे. आता काय करायचं बघ, ही पिन उचलायची आणि अलगट ठेवायचा प्रयत्न करायचा, एकदम अलगट ठेवायचा प्रयत्न करायचा. कशी नाही तशी नाही, आता लॉजिक वापरायचं. हे बघ, माझा टेकत नाही, माझी होणार नाही आहे, पण हात माझा खूप खराब आहे, बट यू कॅन टेक. काय कर, पीस ऑफ पेपर ठेव पाण्यावर, हां इट इज फ्लोटिंग, आता त्याच्यावर पिन ठेव, हां आता दुसऱ्या पिननी पीस ऑफ पेपर खालती ढकलून दे. अँड इट इज नाऊ फ्लोटिंग ऑन वॉटर, एव्हरीबडी कॅन चेक. Then, is the density principle what we have discussed is wrong? Relative density is a principle wrong. We can do it all the time. But if you don't have any knowledge, you can do it. We can do it, we can do it, we can do it. Nothing. But if you look at the technique, the technique will float. So, this answer is the answer. But the pin is broken. But now it is floating on water. Can you find the answer? Just try to get idea. What is your idea regarding this? मराठीत बोला, हिंदीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, तिन्हीपैकी कुठच्याही भाषेत बोला. करा, what is the action? It will take time. But after some time, it is going to stick that. याच्यात एक ऑब्स्टॅकल आहे, पेपर. पेपर मी काढून टाकतो. Now check the orientation. And it is going to stick at end. तुम्ही जर बघितलं तर हल्ली नाहीये काठी, मध्ये कुठं जाऊन चिकटली नाही, स्लोली ती गेली आणि त्याच्या एंडला चिकटली. सो ही काठी पण नीट ऑब्झर्व करा, टिपला चिकटली, मधून कुठून चिकटली नाहीये, ओनली टिप टू टिप. दोन गोष्टी थोड्याशा बाजूला, मेक इट पॅरलल, लिटल बिट पॅरलल, हां बस बस बरं. ओके, बोथ स्टिक्स आर फ्लोटिंग, नाही आय विल प्लेस ड्रॉप हिअर इन बिटवीन, सी द वे दे गेट रिपेल्ड बाय ॲडिशन ऑफ सिंगल ड्रॉप ऑफ डिटर्जंट सोल्युशन. हां, आता यामागचं कारण काय? एव्हरीवेअर व्हॉट यू आर ऑब्झर्विंग, हाऊ सायन्स अप्रोच इज डेव्हलप, सायंटिफिक अप्रोच इज डेव्हलप, काय करत असतं? अशी टोकावर उभी राहील का? यू हॅव टू फाइंड आउट अ पॉइंट, सी दिस इज द बॅलन्सिंग पॉइंट, व्हॉट दिस पॉइंट इज कॉल्ड एज, इथं आपल्याला हे बॅलन्सिंग होताना दिसले, दिस पॉइंट इज कॉल्ड एज, दॅट इज कॉल्ड एज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी.
यू कॅन चेक आउट. बॅलन्स पॉइंट एक्झॅक्ट पॉइंट मूव्ह हिअर अँड देअर. दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मराठीमध्ये शिकणाऱ्यांसाठी गुरुत्व मध्य. ओके, तर या पॉइंटला म्हणतो गुरुत्व मध्य. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दोन्ही साईडला तिथं बॅलन्स आहे. आता जस्ट इमॅजिन की ही पट्टी मी अशी ठेवायचा प्रयत्न करतो. इट इज कॉमिंग डाऊन. इफ आय एम टाइम वेट ॲट धिस एंड देन ऑब्विसली इट शुड फॉल डाऊन अँड लुक वॉट हॅपन. थोडंसं मध्ये सर यू कॅन चेक आउट ॲट धिस पॉइंट. ओके, तुमची लंग स्पष्ट स्ट्रॉंग आहे. यू कॅन ब्लो एनीथिंग क्लिअर. सो दिस इज चॉक. तुमची स्ट्रेंथ मला बघायची आहे. मी अशी बॉटल ठेवणार आहे. तुम्ही बरोबर तुमच्या हातात घ्या. बॉटल तिरकी नाही करायची. यू हॅव टू होल्ड इट पॅरल. आय एम प्लेसिंग हिअर चॉक. यू हॅव टू ग्लो इन सच अ वे दॅट चॉक शुड गो डाऊन. तू तुझ्या हातात घ्या. तोंड लावायचं नाही. दॅट इज द फाइंड आउट. यू हॅव टू फाइंड आउट आन्सर. दिसले तर हा हरिहर पकडायचं जोरात तुमचं नाही. पहिल्या दोनदा झाला नाही. तिसऱ्यांदा करून बघितल्यानंतर एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला. दिस पीस ऑफ पेपर इज नॉट फॉलिंग. बाय फर्स्ट टू टाइम्स आय गॉट अनसक्सेस. थर्ड टाइम आय गॉट सक्सेस. हा धीस मायक्रोस्कोप मग इंग्लिश कळते सगळ्यांना. हा धीस मायक्रोस्कोप इज कॉल्ड ॲज कंपाऊंड मायक्रोस्कोप. Why it is called as compound microscope? Because it is having two lenses. ही 45 आणि ही जी लावलेली आहे ही 10 वाली. सो मी आता 10 लाख मायक्रोस्कोप सेट केले. जर मला हे फरक जाणवतोय